माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा दोन जून रोजी सत्तरवा वाढदिवस आहे वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वारसानिमित्त श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महापालिका क्षेत्रातील गरीब गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस दरवर्षी भारतीय जनता पक्ष व श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध समाजोपयोगी कार्यक्रमाद्वारे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सध्या कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात तसेच पनवेल महापालिका क्षेत्रात आहे दोन हजार वीस साली कोरोना काळात श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल भाजपतर्फे पनवेल तालुका व महापालिका क्षेत्रातील चार लाख व्यक्तींना आसनिक अल्बम या गोळ्यांचे वाटप तसेच सुमारे साठ हजार गरीब व गरजू कुटुंबांना अन्नधान्य कडधान्य इत्यादी जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करोना देवदूत या पुरस्काराने लोकनेते रामशेठ ठाकूर यांना गौरवण्यात आले होते लॉकडाऊनमुळे रोज दैनंदिन मौलमजुरी करणारे श्रमजीवी कामगार रिक्षा चालक छोटे व्यावसायिक यांचा रोजगार बुडाला असून त्यांची दैनंदिन रोजीरोटी पूर्णपणे बुडालेली आहे अनेक गरीब कुटुंब आर्थिक विवंचनेत असून त्यांना दोन वेळचे जेवण मिळणेही मुश्किल झाले आहे या अनुषंगाने श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल भाजप तर्फे सामाजिक बांधिलकीतून गरीब व गरजू नागरिकांना जीवनाश वस्तूंचे वाटप करण्याचे ठेवण्यात आले आहे या जीवनाश वस्तूंचे सुयोग्य पद्धतीने वाटप होण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू झाले असून पनवेल तालुका व महापालिका क्षेत्रातील गरीब व गरजू व्यक्तींना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपली नावे भाजप पनवेल ग्रामीण मंडळ अध्यक्ष अरुण शेठ भगत मंडळ अध्यक्ष जयंत पगडे खारगड मंडळ शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल कळंबोली शहर मंडळ अध्यक्ष रविनाथ पाटील कामोटे येथील नगरसेवक विजय चिपळेकर यांच्याकडे द्यावीत जेणेकरून नागरिकांना त्यांची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य नियोजन करण्यास सोयीचे होईल भाजपच्या पनवेल तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या अनुषंगाने कळविण्यात येते की आपल्या शहरातील व गावातील गरजू कुटुंबांना भाजपच्या वतीने अशी मदत व्हावी यासाठी अशा कुटुंब प्रमुखांची नावे संबंधित शहरातील अथवा गावातील बूथ अध्यक्षांमार्फत शक्ती केंद्र प्रमुखांमार्फत तालुका मंडळ अध्यक्षांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करावी असे आवाहन भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदे यांनी केले आहे